नमस्कार मी केतकी देशपांडे ईश्वराचं नामस्मरण करण्यासाठी आपण वापरत असलेल्या जपमाळे संबंधित लिहिलेल्या लेखाची ले, 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 माहिती मी आज आपल्याला देणार आहेत ऐकूयात तर भगवंताचं नामस्मरण आपण जपमाळा घेऊन नेहमीच करतो आज त्याबद्दल काही माहिती मी तुम्हाला देणार आहे जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला आणि नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मण्यांचा आवाजही करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी आता मुख्य जप करण्याची पद्धत काय असावी ते ऐकूया शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्यानेही जप करावा गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते आता अंख्याच्या सहाय्याने केलेला जप याने मोक्ष प्राप्ती होते तर्जनीने केलेल्या जपाने शत्रुनाश होतो मध्यमेने केलेल्या जपाने धनप्राप्ती होते अनामिकेने केलेल्या जपाने शांती प्राप्ती होते तर करांगुलीने केलेल्या जपाने सुंदरता प्राप्ती होते जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करावी मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावं आता जपाची शास्त्रीय पद्धत ऐकूया मधल्या पोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढावेत या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठ मध्यमा योगात सर्व सिद्धी प्रदासने मंत्र महारण यातला हा मंत्र आहे. अंगठा आणि मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात. जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तांबणात किंवा देवाच्या आसना जवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कोणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्ती दंताच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी आता जपमाळेतील एकशे आठ का असतात याबद्दल माहिती घेऊ. विद्युत शास्त्रात एकशे आठ या अंकाचा खुलासा मिळतो एकशे आठ हा एक स्थिरांक कॉन्स्टंट असा आहे द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचं हे माप आहे या मापाला फ्रारडे म्हणतात आता धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये एकशे आठ मणी असतात माळेमध्ये एकशे आठ मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे माळ रुद्राक्ष तुळस स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते देवाच्या स्मरणासाठी मंत्रजप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी मुनी, संत हा उपाय मानतात जपासाठी माळेची आवश्यकता नसते आणि याशिवाय मंत्रजपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे रुद्राक्ष साक्षात महादेवाचा प्रतीक आहे रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरापर्यंत पोहोचवतो शास्त्रामध्ये असं सांगितलंय कि बिना दशकृत्तम सच्चदान विनोदकम असंख्यता तू तत् तत्सर्व निष्फलं भवेत अर्थात देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्वाचं आहे त्यानंतर दान पुण्य आवश्यक आहे याच प्रमाणे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाच पूर्ण फळ प्राप्त होत नाही यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहत यासाठीही माळेचा उपयोग केला जातो माळेमध्ये फक्त एकशे आठ मणी का असतात ह्याची वेगवेगळी कारणं आहेत शास्त्रामध्ये असं आहे की षट शतानी दिवा रात्रौ सहस्राणेकं विशान्ति एतत् संख्यानितं मंत्रं जीवो जपति सर्वदा या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या एकशे आठचा संबंध आहे सामान्यतः चोवीस तासांमध्ये व्यक्ती एकवीस हजार सहाशे वेळेस श्वास घेते दिवसातील चोवीस तासांमधील बारा तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक बारा तासांमध्ये केवळ दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतला जातो याच्या काळामध्ये देवी देवतांचं ध्यान करणं आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या बारा तासांमध्ये दहा हजार आठशे वेळेस परमेश्वराचं ध्यान करणं आवश्यक आहे परंतु हे शक्य नाही यासाठी दहा हजार आठशे वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ संख्या ठरवलेली आहे या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात हा तर्क तितकासा बरोबर नाही कारण श्वास घेण्याची सोडण्याची गती अर्थात रेट ऑफ रेस्पिरेशन साधारणतः प्रति मिनिट अठरा पर्यंत असतो परंतु हे नाडी किंवा हृदयाच्या ठोक्या संदर्भात असावं प्रति मिनिट सरासरी पंच्याहत्तर असं धरला तर कारण बहात्तर ते अठ्ठ्याहत्तर किंवा ऐंशी असा हा दर सामान्य माणसाचा आहे असं धरल्यास हा आकडा दिवसभरात होणाऱ्या संख्येशी मेळ खातो म्हणजे पंच्याहत्तर गुणिले साठ गुणिले चोवीस बरोबर येतात दहा हजार आठशे आणखी एका मान्यतेनुसार माळेमध्ये एकशे आठ मणी आणि सूर्याच्या सूर्या कला संतो सूर्य वर्षभरात सहा महिने दक्षिणायन अशा प्रकारे सूर्य सहा महिन्यातील एका स्थितीमध्ये दहा हजार आठशे वेळेस कला बदलतो याच दहा हजार आठशे संख्येमध्ये शेवटचे दोन शून्य काढून माळेमध्ये एकशे आठ मळ्यांची संख्या निश्चित केली गेली आहे माळेचा एक एक मोती सूर्याच्या कलेचे प्रतीक आहे सूर्य मात्र साक्षात दिसणारी देवता आहे शास्त्रानुसार ब्रह्मांडाला बारा भागांमध्ये विभाजित केलं आहे. या बारा भागांचे नाव आहेत मेष वृषभ मिथुन, कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन आहेत या बारा राशींमध्ये नऊ ग्रह आहेत सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू हो आणि केतू संचरण करतात या नऊ ग्रहांच्या संख्येचा गुणाकार बारा राशींशी केला तर एकशे आठ संख्या प्राप्त होते माळेमधील मोत्यांची एकशे आठ संख्या संपूर्ण ब्रह्मांडाचं प्रतिनिधित्व करते ही कदाचित तत्कालीन ब्रह्मांड संकल्पना असावी कारण बारा राशी या पृथ्वीच्या सूर्याभोवती परिक्रमा कक्षेचे बारा समसमान विभाग आहेत अर्थात ही कक्षा लंबवर्तुळाकार अर्थात इलिप्टिकल असल्याने प्रत्येक भाग हा तीस अंश न असता कमी जास्त असतो आणखी एका मान्यतेनुसार ऋषी मुनी माळेमध्ये एकशे आठ मणी ठेवण्याच्या मागे ज्योतिषीय कारण सांगितलं गेलंय शास्त्रानुसार एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात आणि सत्तावीस नक्षत्रांचे एकूण एकशे आठ चरण एक एक मोती एक एक नक्षत्राचा चरणाचे प्रतिनिधित्व करतो याचे लेखक प्रकाश दाणे यांनी लिहिलेले आहेत कारण काही विधान वैज्ञानिक दृष्ट्या तर्क सांगत नाहीयेत याची नोंद घ्यावी लेख आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रियाही नक्की द्या आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका